यहाँ पे तशरीफ लाएंगे। मैं दो तीन बातें आपके सामने, मैं आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण 5 मिनिट ऐकून घ्यावं। जे मी काही बोलणार आहे ते अतिशय महत्त्वाचं असं बोलणार आहे। बंधूंनो, ही माझी 583 वी सभा आहे और मैं दावे के साथ कहना चाहता हूं कि महाराष्ट्र का एक भी कैंडिडेट ऐसा नहीं है जिसने इतने रैलियां की है। मी विरोधी पक्षातल्या उमेदवारांना सुद्धा बोलताना वेगवेगळ्या सभांच्या मधून सांगितलं की उमेदवारी दाखल केल्यानंतर तर तुम्ही फिरू शकत नाही, पण पुढच्या 5 वर्षानंतर तुम्ही फिरा, कारण पडल्यानंतर तुम्हाला काही काम असणार। त्याचं कारण आहे बंधूंनो, आम्हाला बॅरिस्टर असोद्दीन साहेब आणि बाळासाहेब आंबेडकरांनी एक गोष्ट सांगितलेली आहे की आज या सगळ्या भांडवलदार आणि सरंजामदार शक्तीच्या विरोधामध्ये जर आपल्याला लढायचं असेल तर आपल्याकडे एकच भांडवल आहे, ते म्हणजे आपली मेहनत। त्यामुळे प्रचंड मेहनत केली पाहिजे आणि लोकांना जागृत केलं पाहिजे। आज काँग्रेस आणि भाजपची अशी अवस्था झालेली आहे की गाड्यों में बैठने के लिए लोग नहीं, रैलियों में लोग बुला रहे हैं 200-300 रुपए देके, अंदर ही लोग खड़े रह रहे हैं, बोल रहे कि टाइम खत्म हो गया, अगर और ज्यादा बिठाने का है तो 200 रुपए बढ़ा के दो। और यहां मेरे भाई जो यहाँ इकट्ठा हुए हैं, देखो धूप में खड़े, ये जिगर है हमारे भाइयों का, क्योंकि इनको परिवर्तन चाहिए। 70 वर्षाच्या लोकशाहीच्या प्रवासामध्ये आमच्या मुस्लिम समाजानं केवळ मतदान केलं। मुस्लिम बांधवांना हे सांगण्यात आलं काँग्रेस करून की तुम्ही जर काँग्रेसला मतदान केलं नाही तर भाजप आणि शिवसेना येईल, कम्युनल फोर्सेस सत्ता पे आ जाएंगी, डरा डरा के उठ लिया। मी या ठिकाणी जाहीर अभिनंदन करतो आमच्या सगळ्या उलेमांजीचं, त्या उलेमांनी ज्या पद्धतीनं काँग्रेसच्या नेत्याची चिरफाड केली आणि जे प्रश्न उपस्थित केले त्यामुळे एकूणच मुस्लिम समाजामध्ये एक नव चैतन्य निर्माण झालेलं आहे। मैं मेरे मुस्लिम भाइयों को दावे के साथ कहना चाहता हूँ, शंकरराव चव्हाण जी साहब ने एक बात जब कही थी, जब हमारे मुसलमान भाइयों उनको मिलने के गए और उन्होंने कहा कि हमारी इतनी तादाद है तो हमें एक टिकट दीजिए, असेंबली का एक टिकट दीजिए, हमारा एक कैंडिडेट खड़ा कीजिए। तब शंकरराव जी चव्हाण ने कहा था कि देने को कुछ नहीं है, कैंडिडेट हम खड़ा करेंगे, मगर उन्हें हिंदू वोट नहीं करते। या ठिकाणी माझे हिंदू भाऊ जर थांबलेले आहेत त्यांना मी जाहीरपणे या ठिकाणी सांगू इच्छितो, शंकररावजी चव्हाण साहेबांनी त्या काळामध्ये हिंदूंच्या वरती विश्वास दाखवला। सेक्युलर ये हमारे मुसलमान भाई है क्योंकि वो हिंदू को वोट देते हैं,
मगर हिंदू सेक्युलर नहीं है ऐसा कांग्रेस कहती है। हम कांग्रेस को दिखाना चाहते हैं, मैं धनगर समाज का हूँ, धनगर समाज से लेके पूरे छोटे और बड़े तबके का ओबीसी हमारे मुसलमान भाई को वोट करेगा और इंशाल्लाह उसे जीत के लाएगा। कांग्रेस मध्ये जर हे धाडस असेल तर काँग्रेसनं आमचं आव्हान स्वीकारावं आणि येणाऱ्या असेंब्लीमध्ये आमच्या मुसलमान भावाला या ठिकाणी प्रतिनिधित्व द्यावं, तिकीट द्यावं। काँग्रेस असं करणार नाही बंधूंनो, कारण त्यांचे खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे दात वेगळे आहेत। त्यामुळं आज एवढ्या दीर्घ काळाची सत्ता असणाऱ्या चव्हाणांच्या कुटुंबामधला कॅन्डिडेट दोनच गोष्टी आज वेगवेगळ्या रॅलीमध्ये सांगतोय, वेगवेगळ्या सभामध्ये दोनच मुद्दे। पहिला मुद्दा, माझ्या वडिलांनी या नांदेडसाठी मराठवाड्यासाठी खूप काम केलं, त्यांच्यावर जनतेनं प्रेम केलं, त्यामुळे तुम्ही देखील माझ्यावर प्रेम करा। नंबर एक। नंबर दोन, वंचित बहुजन आघाडी को वोट करेंगे तो बीजेपी को फायदा होगा, क्योंकि वंचित बहुजन आघाड़ी बीजेपी की बी टीम है। कैसे हो गए भैया बी टीम? 10 दिन पहले तो तुम राजगृह जाते थे, बाला साहब जी अंबेडकर के चौकट पे बैठते थे, जब कहते थे कि बाला साहब बड़े सेक्युलर लीडर है, और एकाएक क्या हो गया? याचा अर्थ कांग्रेस ही दोन तोंडाची मांडुळा है, दोन्ही बाजूने चालते। मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो बंधूंनो, भाजप तर कधीच सत्तेवर येऊ शकत नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे। त्याचं कारण आहे, 2014 में बीजेपी का बेस वोटर कोण था? बीजेपी का बेस वोटर ओबीसी समाज था, धनगर समाज था। धनगर ने बीजेपी को वोट क्यों दिया? क्योंकि बीजेपी ने बारामती के आंदोलन में कहा था कि हम सत्ता पे आ गए तो धनगरों का रिजर्वेशन दे देंगे, इसलिए बड़े तबके का 1.5 करोड़ का धनगर समाज इस महाराष्ट्र में है, उन्होंने बीजेपी को सत्ता में ला लिया। अभी बीजेपी ने उनका काम नहीं किया, धनगर समाज का एक भी बच्चा जो 18 साल का पहली बार वोट कर रहा है वो भी बीजेपी को वोट नहीं करने वाला है, ये पहले ध्यान में रखिएगा। ओबीसी समाज, उसको लगता है कि हमारा आरक्षण खत्म होने को जा रहा है, ओबीसी के बच्चों की स्कॉलरशिप बंद है, समांतर आरक्षण ला लिए उन्होंने, और समांतर आरक्षण की वजह से ओबीसी को नौकरियां भी नहीं लग रहे हैं, इसलिए ओबीसी समाज परेशान है। और छोटा और बड़े तबके का ओबीसी कह रहा है कि हम बीजेपी के साथ नहीं जाएंगे। आता मला तुम्ही सांगा, धनगर समाज, लहान ओबीसी, मोठा ओबीसी हे जर बीजेपी सोबत जात नसतील, बौद्ध समाज बीजेपी सोबत जातो का? मुसलमान समाज बीजेपी सोबत जातो का? बीजेपीला काही झाडं मतदान करणार आहेत का? झाडं। त्याच्यामुळे बंधूंनो, बीजेपीचं डिपॉझिट जप्त आहे। आता काँग्रेसला पण कळालंय आपलंही डिपॉझिट जप्त होते काही, म्हणून मुसलमान समाजामध्ये जाऊन ते वारंवार सांगायला लागलेले आहेत कि वंचित बहुजन आघाडी बीजेपी की बीठी आहे, बीजेपी की बीठी आहे। अरे वंचित बहुजन आघाडीची निर्मिती करण्यामध्ये महाराष्ट्रातल्या धनगरांचा प्रमुख वाटा आहे, हे जर आपण समजून घेण्याची गरज आहे। त्यामुळं जर बीजेपीचा बेस वोटरच वंचित बहुजन आघाडीने काढला असेल तर बीजेपी सत्तेवर येऊ शकत नाही, आणि काँग्रेसला आता केवळ त्याचं डिपॉझिट वटवायचं चाललंय। आता आमच्या हमारे मुसलमान भाइयों ने अभी ये जान लेना चाहिए कि आपने अगर कांग्रेस को वोट नहीं दिया तो कांग्रेस का भी डिपॉजिट जब्त तो होने वाला है, ये पहले समझ लीजिए। अभी 5 मिनट में परमादरणीय बैरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहब यहाँ पे पहुंचेंगे, तब तक मैं एक मुद्दा आपके सामने रखता हूँ। बंधूंनो, जेव्हापासून काँग्रेस चलो माझे फोटो पाहता आणि त्या फोटो मध्ये हे रुमाल पाहतात, हे रुमाल पाहिले की ते घाबरायले। त्याचं कारण सांगतो तुम्हाला, हे रुमाल नाहीत नुसते, जवळपास 13 लाख मतदान गळ्यामध्ये घेऊन फिरवले, 13 लाख। त्यामुळे या दोघांचे डिपॉझिट जप्त होणार आहेत। धनगर समाजाचं मतदान 2.5 लाखाचं आहे, 3 लाखाचं मतदान आमच्या बौद्ध समाजाचं आहे, 4.25 लाखाचं मतदान आमच्या मुस्लिम समाजाचं आहे, जवळपास 1.5 लाखाचं मतदान हे मातंग समाजाचं आहे, ओबीसी समाजाचं मतदान जवळपास 4.5 ते 5 लाख आहे। मला सांगा,
यांच्या बाजूने कोण आहे? एवढं सगळं मतदान जर वंचित बहुजन आघाडीकडे येत असेल तर याचा अर्थ एकाच वेळेला काँग्रेस आणि भाजपाचं डिपॉझिट जप्त होणार आहे. इसलिए मैं मेरे मुस्लिम भाइयों को बड़ी विनम्रता से अनुरोध करता हूं कि आप कांग्रेस के झांसे में मत आइए, आप वंचित बहुजन आघाड़ी के साथ जुड़ जाइए, क्योंकि ये वंचितों की आघाड़ी है, हम सब वंचित हैं. अरे जसे मुसलमान समाजाचे प्रश्न आहेत तसे धनगर समाजाचे प्रश्न आहेत, तसेच आदिवासी समाजाचे प्रश्न आहेत, तसेच दलित वस्त्यांचे प्रश्न आहेत. आपण सगळे जर एक झालो तर आपले प्रतिनिधी जे आपल्यासाठी संसदेमध्ये भांडू शकतात, आपल्या प्रश्नांच्या साठी आवाज उठू शकतात, आपल्या न्याय मांडण्यासाठी आग्रह धरू शकतात, असे सदर असे नेते आपल्याला संसदेमध्ये पाठवता येतील आहे हे खेड्यातला माणूस म्हणायला लागलेला आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, केवळ डिपॉझिट वाचवण्यासाठी आता त्यांची धडपड आहे, त्यामुळं ते काही सत्तेत येऊ शकत नाहीत. आता जनतेने हे ठरवलेलं आहे की सत्तेची भाकरी फिरवायची, कारण ती भाकरी जर फिरवली नाही तर ती करपणार आहे, ती जळणार आहे आणि आमच्या लेकरांच्या तोंडामध्ये राख जाणार आहे. त्यामुळं सत्तेची भाकरी फिरवायची आणि लोकांनी हे पण ठरवलेलं आहे की आतापर्यंत श्रीमंताची सत्ता बघितली, आतापर्यंत घराणेशाहीची सत्ता बघितली, आता एका इमानदार शिक्षकाची सत्ता हा जिल्हा बघणार आहे. म्हणून बंधूंनो, माझ्याकडे दुसरं काही नाही, माझ्याकडे कारखाना नाही, माझ्याकडे काही कुठला उद्योग नाही, शिक्षण संस्था नाही, जे काही आहे ते फक्त लोकांच्या मध्ये जाऊन मला करायचंय. सेवा करण्याच्या वृत्तीनं श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि बॅरिस्टर असुद्दीन ओवेसी साहेब यांचा आशीर्वाद घेऊन माझ्यासारखा तरुण माणूस आज निवडणुकीमध्ये उभा राहिला आहे. बॅरिस्टर असुद्दीन ओवेसी साहेब आगे, बॅरिस्टर असुद्दीन ओवेसी साहेब आगे बढो, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आगे बढो. नानावर्ती न्यूज यूट्यूब चैनल को सब्सक्राइब जरूर करें और बेल आइकन को क्लिक करें. बेल आइकन को क्लिक करने से होगा ये कि आपको लेटेस्ट न्यूज अपडेट की नोटिफिकेशन मिलते रहे.